विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक चार म्हणजे प्रकरण चार याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. खरं तर कालानुक्रम साहित्याचा इतिहास शिकवला गेला पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये थोडंसं हा कालखंड खालीवर झालेला आहे आणि म्हणून 1874 ते 1885 या काळातील भाषांतर काळसुद्धा जवळपास त्यामध्ये मोडतो त्याचा विचार आपण केला आहे. आज हरिभाऊ नारायण आपटे यांच्या सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबऱ्याचं स्वरूप कसं आहे, त्या कादंबऱ्याची वैशिष्ट्य काय आहे, तर त्याचा विचार आपल्याला खऱ्या अर्थानं करायचा आहे. भाषांतर काळातील कादंबरी ही संकट साहस सुटका या तंत्रामध्ये होती, परंतु कादंबरी लेखन मात्र स्वतंत्र म्हणून या काळामध्ये होऊ लागलेलं आहे. या अगोदर स्वतंत्र कादंबरी लेखन म्हणून आलेलं नव्हतं. हरिभाऊ आपटे यांच्या कादंबऱ्यांचा विचार करत असताना हरिभाऊ काळामध्ये वाङ्मय लेखना समृद्ध झालेला आहे. हा वैभवाचा कालखंड आहे. हा वाङ्मयाचा सुवर्णयुगाचा काळ म्हणून आपण ओळखतो. त्याचं कारण असं आहे की कवितेमध्ये केशवसुत, महात्मा फुले आणि केशवसुताचे कविता, नाटकामध्ये केशवसुत, भावे आणि कीर्तने, आणि कादंबरीमध्ये हरिभाऊ, नाथ, माधव, आणि त्याचबरोबर कथेमध्ये सुद्धा हरिभाऊ नारायण आपटे आणि गुजर यांनी फार मोठं काम साहित्यामध्ये या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसून येईल. मराठी कादंबरी साधारणतः 1861 मुक्तामाला, मंजूघोषा, रत्नप्रभा, विश्वासराव, यमुना पर्यटन या स्वतंत्र निर्मितीच्या कादंबऱ्या म्हणून बाहेर आलेल्या आहेत. तसं 1857 सामाजिक वास्तव आलेला आहे, परंतु रंजनप्रधान कादंबऱ्यांमध्ये मुक्तामाला, मंजूघोषा हे अग्रेसर राहिलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 1960 मराठी कादंबरीला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आपल्याला दिसते आहे. आणि विशेष म्हणजे हरिभाऊच्या अगोदर मराठी कादंबरीचं स्वतंत्र लेखन होऊ लागलेलं आहे. कादंबऱ्यामध्ये स्वप्नरंजन आहे, स्वप्नप्रधान कादंबऱ्या आहेत. कादंबरी लेखनाला स्वतंत्र अशा प्रकारची दृष्टी या काळामध्ये आपल्याला दिसते आहे. कादंबरी लेखन स्वतंत्र असलं तरी या लेखनामध्ये आरबी आणि नाईटचा प्रभाव अधिक आहे. संकट साथ सुटका तंत्राचा प्रभाव आहे. अतिशोक्ती आहे, कल्पनारम्य आहे, कल्पनाविलास आहे. हा मोठ्या प्रमाणामध्ये जरी दिसत असला तरीसुद्धा कादंबरी लेखन स्वतंत्र होऊ लागलेलं आहे. विशेषतः सद्गुणी माणसावर संकट येत असतात आणि मग ते साहस दाखवत असतात. तसं माणसांचं शौर्य दाखवत दैवगतीनं योगायोगानं नायकांची सुटका होते आहे. असा हा सगळा कालखंड आहे, तो आपण बघितलेला आहे. आणि या कालखंडामध्ये संघर्ष हा सत्तेसाठी, संपत्तीसाठी आणि स्त्री मिळवण्यासाठी प्रामुख्याने होतो आहे. हे तुम्हाला या काळात म्हणजे 1874 ते 1885 काळात हे दिसेल. रंजनवादी प्रवाह अधिक प्रवाही आणि सामाजिकतेचा प्रवाह क्षीण असा आपल्याला दिसतो. सामाजिकतेच्या प्रवाहामध्ये यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये स्त्रियांचा, विधवा स्त्रियांचा होणारा कोंडमारा प्रामुख्याने आलेला आपल्याला दिसेल. मुक्तामाली ही कादंबरी आणि रत्नप्रभा विरहवर्णन कादंबरी किंवा मंजूघोषा या रंजनवादाचा प्रभाव या काळामध्ये अधिक टिकलेला असल्याकारणामुळे यमुना पर्यटन कादंबरीचा वास्तववादी प्रवाह थोडासा क्षीण झालेला आहे. आणि याबरोबरच काही ऐतिहासिक प्रवाहसुद्धा याच काळामध्ये सुरू झालेला आहे, तोही रंजनवादाच्या प्रभावाखालीच आपल्याला दिसतो आहे. अशा काळामध्ये हरिभाऊ आपटे 1864 ते 1917 हा हरिभाऊचा जीवनपट आहे आणि 1885 ते 1915 हा हरिभाऊ नारायण आपटेच्या कादंबरीचा कालखंड आहे. जसं कवितेमध्ये फुले केशवसुताचा कालखंड, केशवसुत संप्रदाय, तसं हरिभाऊचा हा उदय आहे. म्हणून कवितेमध्ये केशवसुत, नाटकामध्ये भावे, कीर्तने, फुले, कथेमध्ये, कादंबरीमध्ये हरिभाऊ आपटे यांच्या वाङ्मयाचा हा वैभवाचा काळ असल्याकारणामुळे आज आपण हरिभाऊ नारायण आपटे यांच्या सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबऱ्याचा खऱ्या अर्थानं आपल्याला प्रामुख्याने इथं विचार करायचा आहे. या सर्वच कादंबऱ्यांचा विचार करत असताना एकूण हा जो प्रवाह आहे, हा प्रवाह या काळामध्ये अधिक
सामाजिकतेचा हरिभाऊच्या काळामध्ये प्रभावी ठरले गेलेला आपल्याला दिसतो आहे. आणि हा प्रभाव हरिभाऊने फार जोमदार पद्धतीनं या कालखंडामध्ये आणलेला आहे. आणि म्हणून हा वाङ्मयाचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाटक आणि निबंध हे वाङ्मय प्रकार वाङ्मयाच्या दृष्टीनं फार शिखरावर पोचलेले आहेत. श्रेष्ठ साहित्यिक या काळामध्ये निर्माण झालेले असे आहेत. अशा थोर श्रेष्ठ साहित्यिकामध्ये हरिभाऊ नारायण आपटे यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. या महाराष्ट्रामध्ये थोर महापुरुष असं आपल्याला त्याच्यामध्ये हरिभाऊला म्हणता येईल. खऱ्या अर्थानं त्यामध्ये हरिभाऊ एक आहे. हरिभाऊ हा कोमल मनाचा आणि पराक्रमाला तारुण्याचं मन उत्सुक बनवणारा एक दृष्टिवंत माणूस आहे. कुरूपतेबद्दल, हीनतेबद्दल, दुष्टतेबद्दल प्रचंड तितकारा आपल्याला दिसतो आहे. आणि तितकारा असल्या कारणामुळे एक चांगला कलावंत या काळामध्ये झाला. हरिभाऊचं संपूर्ण वाङ्मय बघत असताना सामाजिक आणि ऐतिहासिक या कादंबऱ्या बघत असताना राष्ट्र उभारणीमध्ये हरिभाऊचं लेखन अग्रेसर ठरलेलं आहे. म्हणून हरिभाऊच्या कादंबरीतील उत्कंठ आविष्कार, कथा अधिकाधिक विवेचनशील, स्थिर, नदीच्या पात्रांसारखे खोल, गंभीर बनत जाताना आपल्याला दिसते. खरं तर हरिभाऊला असं वाटतं की या देशामध्ये ऐक्य निर्माण व्हावं, या देशामध्ये ऐकत्वाच्या भावना निर्माण व्हावा, एकत्वाची भावना निर्माण व्हावी, आशावादी निर्मितीकडे त्यांचा कल अधिक आपल्याला दिसेल. आणि देशभक्तीचं व्रत या माणसाने स्वीकारलेलं आहे. देशभक्तीसाठी हरिभाऊचं मन हुंकारतं हे कर्मयोगाचं मन आहे. आणि पण भारतीय संस्कृतीचे आणि या देशभक्तीचे सतप्रवृत्तीचे आपण खऱ्या अर्थानं वारस आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल का, हा प्रयत्न आहे. आणि म्हणून स्वतःच्या उद्धाराला आणि स्वातंत्र्य मिळवण्याला हे उत्सुक बनवलेली सगळी लेखणी आहे. म्हणून हरिभाऊच्या कलेचा खऱ्या अर्थानं आत्मा आहे. म्हणून स्वतःच्या भाषेची परंपरा आणि विकास समजावून घेणं, स्वतःच्या संस्कृतीचे सर्व दिव्य भव्य सचेतन समजून घेणं आणि तेही युरोपियन शास्त्रांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने शोधणं हे त्यांच्या विद्वत्तेचं सार आपल्याला दिसेल. म्हणून देशभक्त हा त्यांच्या जीवनातला स्वतंत्र मंत्र आहे. देशभक्तीला जागृत करील ते तंत्र त्यांनी या काळामध्ये कादंबऱ्यांमध्ये अवलंब केलं. जगातल्या ज्ञानाचं मंथन करून स्वाभिमान आणि स्वकीयांच्या मनामनामध्ये स्वाभिमान जागृत करणं आणि त्यासाठी बोलणं, त्यासाठी लिहिणं हे थोर माणसाच्या चरित्राचं खऱ्या अर्थानं मला वाटतं सार असतं. आज आपण खरं तर हरिभाऊचा हा वैभवाचा काळ आहे. भविष्यकाळी मराठी मन जागृत करण्यासाठी, कर्तव्य प्रति तत्प्रवृत्त ठेवण्यासाठी हरिभाऊचं वाङ्मय मौलिक ठरलं. म्हणून हरिभाऊचं जीवन संदेशातून, देशभक्तीतून स्फूर्ती आपल्याला मिळते आणि त्यांच्या प्रेरणाने, पराक्रमाने आणि कलांनी मन आपलं खंबीर बनत असणं आपल्याला दिसून येईल. देशभक्त कोणत्याही धर्माचा असो तो आपला जी भूमिका हरिभाऊची आपल्याला दिसते आणि समाजातील महानायक, दुष्ट, स्वार्थी, कुटील, क्रूर माणसांच्या व्यक्तिरेखा हरिभाऊने या काळामध्ये रेखाटल्या. म्हणून त्याप्रमाणे सतप्रवृत्त, प्रामाणिक, ध्येयनिष्ठ व्यक्तींच्या व्यक्तिरेखा हरिभाऊने या काळामध्ये रेखाटलेल्या आपल्याला दिसून येईल. म्हणून माणसाच्या मूलभूत प्रश्नावर चर्चा केलेली आहे. म्हणजे हरिभाऊचं म्हणे कोमल आहे आणि त्याचबरोबर न्यायनिष्ठसुद्धा आहे, बुद्धी सर्वकर आहे आणि तीव्र आहे. व्यापक घडामोडीचा एक तपशील समाजशास्त्र वळणातून कादंबऱ्यामधून आपल्याला दिसेल. हरिभाऊ कधीतरी अंदाजानं लेखन केलं नाही, भावनेच्या आवेगामध्ये हरिभाऊनं काहीतरी लिहिलेलं नाही. पुराव्याशिवाय आणि माहितीशिवाय हरिभाऊनं लेखन केलं नाही. म्हणून परिपूर्ण दर्जाचा या काळातला हा कलावंत आहे. 55 वर्ष हरिभाऊ जगले. हरिभाऊच्या सगळ्या वाचनाचा, कादंबऱ्यांचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला त्यांना कुणाच्या रांगेमध्ये बसवता येईल, तर रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र आणि शरद बाबू यांच्या पठडीतला हा थोर लेखक आहे. आणि म्हणून आयुष्याच्या शेवटी हा माणूस वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी खरं तर जगत राहिला. आणि आयुष्याच्या शेवटी सगळी पुस्तकं उशाला घेऊन हा माणूस आपला शेवट त्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येईल. हा ज्ञानसंग्रह मोठा जतन त्याने केलेला आहे.
अरे बहुत ग्रंथ संग्रह फार मोठा होता. पुणे कॉलेजला त्यांनी तो देऊन टाकलेला आहे 1818 1918 ला. च्या अखेरीस रेल्वे कामाच्या निमित्ताने कलकत्ताला गेले आणि येताना इंदोर मार्गे येत असताना घराच्या पावसामध्ये हरिभाऊ भिजले आणि हातपाय सुजले आणि मुंबईला आणल्याच्या नंतर मुंबईहून पुण्याला आणलं आणि हरिभाऊ आजारी पडले. आणि आजारी पडल्याच्या नंतर नवीन नवीन पुस्तकं वाचत होते. या काळामध्ये हरिभाऊला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्याने बायकोला बोलावून घेतलं आणि तिच्या पोटाची व्यवस्था करण्यासाठी एक मृत्यूपत्र लिहिलं आणि आपल्या सर्व कादंबरीचे अधिकार सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी व सोसायटीची आर्यभूषण प्रेस यांना आपल्या पत्नीला जगण्यासाठी 5,000 रुपये द्यावेत आणि महिन्याला 50 रुपये द्यावेत खायप्याला असा करार करून हरिभाऊ आपलं हे जग सोडून निघून गेलेले आपल्याला दिसून येतात. त्यावेळी मरणाच्या पुढे केळकरांचे भाऊ भेटायला आल्याच्या नंतर हरिभाऊ त्यांना म्हणतात, अरे बघ त्या खोलीतली सर्व असणारी जी पुस्तकं आहेत ही सर्व असणारी पुस्तकं माझ्या या भोवताली आणून ठेव बरं, आजूबाजूला ही सगळी पुस्तकं आणून ठेव आणि ती पुस्तकं आणून ठेवल्याच्या नंतर पुस्तकातच मला मरण येऊ दे असं म्हणत असताना आपल्याला दिसून येतात. आणि एका तासांना हरिभाऊचा मृत्यू झालेला आपल्याला दिसतो आहे. बी रघुनाथांना पुस्तकाचं गटुडं उचलला घेऊन बी रघुनाथ गेलेले दिसतील. म्हणजे 1818 पासून खरं तर हा सगळा विचार आपण करत असताना एक मोठा कलावंत गेला आणि हरिभाऊचा मृत्यू झाला खरा आहे, पण हरिभाऊचं वाङ्मय मात्र या ठिकाणी अजरामर झालेलं आहे. 1818 पासून सर्वत्र कादंबरी लेखनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. स्वतंत्र लेखन निर्मिती होते आहे, परंतु या लेखन निर्मितीवर आरबी नाईटचा आणि संकट साज सुटकांचा या तंत्राचा प्रभाव या काळावर अधिक आहे. आणि मी म्हणल्यासारखं एकंदरीत या काळात लेखन सत्तेसाठी स्त्रीसाठी संपत्तीसाठी झाले गेलेलं आपल्याला दिसून येईल. त्याच्यासाठी हा संघर्ष आहे. वास्तववादी सामाजिक कादंबरीचा प्रवाह क्षीण असला तरी हरिभाऊच्या ऐतिहासिक कादंबरीचा प्रवाह अधिक आहे. हरिभाऊला ऐतिहासिक कादंबरीकारच म्हणून जास्त ओळखले जातात. हरिभाऊचं लेखन सामाजिक सुधारणा आणि देशभक्तीच्या प्रेरणेनं झालेलं आहे आणि म्हणून संपूर्ण त्यांच्या वाङ्मयामधून देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचं वातावरण बनवणं हा त्यांच्या कलेचा आत्मा आपल्याला दिसून येईल. आणि जगातल्या ज्ञानाच्या मंथनाला सुरुवात या काळामध्ये झाली आणि व्यापक घडामोडीचा इतिहास समोर हरिभाऊनं ठेवला. विचारपूर्वक विवेकनिष्ठ देश समाजहित समोर ठेवून हरिभाऊनं या काळात लेखन केलं आणि ग्रासलेल्या या समाजाच्या समोर काही आदर्श ठेवता येईल का या उर्मीतून हरिभाऊ नारायण आपटेचं लेखन झालं. हरिभाऊचा कादंबरीचा व्याप विस्तृत आहे. कादंबरीच्या धमण्या खूप मोठ्या आहेत. एक झाड रेखाटत असताना त्या झाडाची फांदी ना फांदी आणि पान ना पान बुडापासून पानापर्यंत रंगवताना आपल्याला चित्र दिसतात. जीवनाचं दर्शन प्रबोधन त्या कलानिर्मितीमध्ये या पद्धतीने घडताना आपल्याला दिसून येईल. म्हणून त्यांच्या कथा कादंबऱ्यामधून माणसांच्या व्यक्तिमत्वाचा विकास, मी मधील यमू, भावानंदमध्ये काही व्यक्तिचित्र आपल्याला भावानंद सांगता येईल, समाज आणि संस्कृतीशी बांधिले राहिलेलं आहे. उदारमतवादी विचारांची व्यक्तिरेखा त्यांनी निर्माण केली आणि समाजातील स्त्रियांची दुःख यमूच्या रूपानं स्वरूपामध्ये चित्रित केली. यमू अनेक पिढ्यांचा इतिहास यमूच्या समोर ठेवलेला, यमूच्या अनुषंगानं यमूचा प्रातिनिधिक रूपानं स्त्री दुःखाची आणि स्त्री समस्यांचा एक अलग आलेख समाजाच्या समोर हरिभाऊनं खऱ्या हाताने ठेवला. म्हणून समग्र पुरोगामी आणि प्रतिगामी दोन्हीही विचार हरिभाऊने यामध्ये प्रकट केले आणि एकूण समग्र मानवी जीवन हरिभाऊनं चित्रित केलेलं आहे. मानवी जीवनातील सत्व सांगितलेले आहेत. उपदेश, बोधवाद, विचारांचा प्रसार आणि प्रचार इथं फारसा करीत नसला तरी सुद्धा त्याचा विकास झालेला आहे. बाह्य माणसापेक्षाही अंतरंगातला माणूस हरिभाऊला अधिक चित्रित केलेला आहे. व्यक्तीचे तपशील आणि चढ उतार उभे केलेले आहेत. आपण काल्पनिक वाचत आहोत असं आपल्याला जाणवत नाही. वास्तवाचा खात्रेलायक आभास साहित्यामध्ये निर्माण करावा लागतो, तो त्यांनी केलेला आहे. जिवंत वास्तव, प्रत्येकारी चित्रण, इमाणी, उज्ज्वल, अस्सल प्रतिभेची साक्ष, ही सगळी वैशिष्ट्ये त्यांच्या कादंबऱ्यामध्ये मिळतात. म्हणून हरिभाऊच्या कादंबऱ्यामध्ये एकही सामाजिकतेचा चर्चा करत असताना सुद्धा पुनर्विवाह घडून आलेला आपल्याला दिसत नाही. काही दोषांचा विचार नंतर करता येईल. माणसाकडे माणूस म्हणून पाहिलेला आहे.
हरिभाऊच्या वाङ्मयामध्ये व्यक्तिरेखांच्या माणसांची शरणागती दाखवलेली नाही. ह्या व्यक्तिरेखा जीवनाचा अर्थ लावून लावण्यात कोसळतात आणि वास्तवाकडे अधिकाधिक सरकत जात असताना कल्पकता हरिभाऊची फुलं जाताना आपल्याला दिसते. आणि म्हणून रंजनवादाकडून बोधवादाकडे, वर्णनाकडून दर्शनाकडे आणि प्रगतीकडे हा सगळ्या व्यक्तिमत्वाचा विकास होताना आपल्याला दिसून येईल. हरिभाऊ सामाजिक आणि ऐतिहासिक या दोन्हीही कादंबरी एकाच वेळी लिहू लागलेले आहेत. खरे तर हरिभाऊला सामाजिकतेची आवड जास्त आहे, कारण फुले लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव हरिभाऊवर पडलेला आहे. राष्ट्रवादाच्या प्रेरणेच्या अनुषंगाने विष्णू शेती चिपळूणकरांचा प्रभाव अधिक पडलेला आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून सामाजिक आणि ऐतिहासिक दोन्ही प्रकारच्या कादंबऱ्या या काळामध्ये खऱ्या अर्थानं मित्रांनो निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे हरिभाऊ एकाच वेळी सामाजिक कादंबऱ्या आणि एकाच वेळी राजकीय कादंबऱ्या लिहू लागलेले आहेत. ऐतिहासिक कादंबरी या काळामध्ये खरं तर हरिभाऊची अधिक विकसित झालेली आहे. राष्ट्रवृत्ती, देशभक्ती अधिक आपल्याला दिसते. म्हणून ऐतिहासिक कादंबऱ्यामध्ये हरिभाऊनं हरिभाऊचा केलेला पराभव आहे असं नरहर कुरुंदकरांनी म्हटलेलं आहे. धार आणि काट्या पुस्तक आपण वाचली की लक्षात येईल. हरिभाऊ सामाजिक कादंबरीचे जनक असूनही ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून हरिभाऊला लोकप्रियता मिळाली आणि सामाजिक कादंबरीपेक्षाही हरिभाऊच्या ऐतिहासिक कादंबऱ्याचं मासिकामधून अधिक प्रकाशित करमणूक असेल, मनोरंजन असेल, अधिक प्रकाशित झालेले आहेत. म्हणून हरिभाऊच्या कादंबऱ्यांमध्ये स्वदेश, स्वप्रेम, राष्ट्रप्रेम, इतिहासाने भरलेल्या व्यक्ती अधिकाधिक आपल्याला दिसून येतात. इतिहासाला जिवंत करण्याचं सामर्थ्य मौर्य काळापासून ते पेशव्याईपर्यंतचा जवळजवळ 2000 वर्षाचा इतिहास हरिभाऊनं आपल्या ऐतिहासिक कादंबरीमध्ये चित्रित केलेला आपल्याला दिसून येईल. वातावरणामध्ये ऐतिहासिक वातावरणामध्ये समरस होतात. गतकालीन जीवनातील राज उघडतात. लोकहितांना लोकहित अधिक आपल्याला कादंबऱ्यामध्ये दिसून येईल. जीवनाचं दर्शन घडवत घडवत या कादंबऱ्या रंजन प्रदान होताना आपल्याला दिसून येतात. हे जे नायक आणि नायिका आहेत, वर्तमान काळातील नायकाला हे नायक नायिका प्रेरणा देतात. तरीही कल्पना विलास जास्त आपल्याला दिसतो. मराठीवर याचा प्रभावच या काळामध्ये अधिक आहे. मराठीतील असा उद्याला आलेला कल्पना विलास करणारा कादंबरीकार म्हणून हरिभाऊकडे आपल्याला बघता येईल. हरिभाऊच्या लेखनाचा प्रयोजन मुळामध्ये भोवतालचा समाज या परंपरेनं ग्रासलेला आहे, त्याच्यासमोर काही वेगळा आदर्श ठेवता येईल का या उद्देशाने कादंबरी लिहिल्या. हरिभाऊच्या कादंबरीचा व्याप, हरिभाऊचा विस्तार, हरिभाऊच्या कादंबरीचा जीवनपट, व्यक्तिरेखांचा विकास हा खऱ्या अर्थानं होतो. साहित्य निर्मितीने त्यांच्या जीवनाचं दर्शन आणि प्रबोधन घडून येतं. म्हणून हरिभाऊ भोवतालचं जीवन, संस्कृती आणि जीवन, मराठी संस्कृती त्या घेतलेला ध्यास आणि मानवी जीवनाच्या समस्याशी केलेली एक मात, याचा एक अर्थ लावण्याचा प्रयत्न आपल्या कादंबऱ्यामधून केलेला आपल्याला दिसेल. पण लक्षात घेऊन घेतो, हे एक सामाजिक कादंबरी आहे. एमओच्या अगोदर 2-3 पिढ्यांचं चित्रण येताना आपल्याला दिसून येईल. वास्तव, परंपरा, रूढी या सर्वांमधून जीवनाचा कोंडमारा या ठिकाणी होतो आहे. हरिभाऊ माणसांच्या जीवनाचा कोंडमारा कसा होतो आहे, ती समस्या आणि आकार इथं आपल्याला कळते. म्हणून हरिभाऊच्या कादंबरीमध्ये माणसाचं व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्वातले भाव विकसित होताना आपल्याला दिसून येतात. इमू या कादंबरीमध्ये विकसित होत जाताना आपल्याला दिसून येईल. या कादंबरीतील सुधारणावाद विषयक विषय लक्षात घेण्यासारखा आहे. महाराष्ट्रातील हिंदू समाजातील वरच्या थरातल्या विशेषतः ब्राह्मण जातीत अस्तित्वात असलेल्या स्त्रियांची कशी परवड होत होती, बालविवाह, बालाधरट विवाह, केशवपण, जिन रूढी याचं चित्रण प्रामुख्याने आलेलं आहे. विशेषतः एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जाचक रूढीमुळे स्त्रियांचा कसा कोंडमारा होतो आहे त्याचं चित्रण आलेलं आहे. सनातनी कुटुंबामध्ये यमू कशी भरडली जाते त्याचं चित्रण आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून यमूच्या व्यक्तिमत्वाला इथं मानवी आकार देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं हरिभाऊनं केलेला आपल्याला दिसून येईल. ते सगळा विषय ह्या कादंबरीचा या ठिकाणी घेण्याचं काही कारण नाही आहे. कितीतरी काळ आपल्याला हा सगळा यमूच्या 3 पिढ्यांचा इतिहास सगळा आपल्याला सांगता येतो आहे. परंतु आपण थोडंसं पुढं गेलं पाहिजे. परंतु तिच्या आत्मनिवेदनामधून भावानंदाची कथासुद्धा तशीच इथे आहे, 4 भागातून येते आहे. आणि एकूणच भावानंदाचा संपूर्ण विकास या कालखंडामध्ये होताना आपल्याला दिसेल. मी आपल्याला त्या नोट्स देणारच आहेत. माहेचा बाजारमध्ये हरिभाऊने हिंदू समाजातील अनेक दोषांचं चित्रण केलेलं आपल्याला दिसेल.
सुधारण्याची चळवळ यामधून आलेली आपल्याला दिसते आहे. या सगळ्या ऐतिहासिक कादंबरीच्या बरोबरच हरिभाऊनं फार मोठा पट आपल्या कादंबरी लेखनामधून या कालखंडामध्ये उभं केलेलं आपल्याला दिसतो आहे. उषाकाल कादंबरी असेल, सूर्योदय कादंबरी असेल, गड आला पण सिंह गेला कादंबरी असेल, वज्राघात कादंबरी असेल, या सगळ्या कादंबऱ्या जर आपण बघायला लागला तर इतिहासाचा फार मोठा पट 2000 वर्षाचा आपल्याला दिसतो आहे. उषाकाल कादंबरीमध्ये सुलतानगड जिंकून स्वराज्याचं तोरण बांधतो याचं कथानक येताना आपल्याला दिसेल. शिवाजी महाराजांचं चरित्र रेखाटण्याचं नसून शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचं प्रेरणा स्तोत्र इतर रेखाटायचं आहे. त्या काळामध्ये असणारी इतर राजे अंमलदार हिंदूचा अनेक प्रकारे होणारा छळ, धर्मछळ, आर्थिक पिळवणूक, स्त्रियांचं अपहरण या गोष्टी या कादंबरीमध्ये आले गेलेल्या आपल्याला दिसून येतील. म्हणजेच शिवकालीन स्थिती, सुधारणातील स्थिती, राजकीय स्थिती, विशेषतः स्वातंत्र्यविषयक चळवळीच्या संदर्भामध्ये नव्या जुन्या पिढीतला हा संघर्ष इथे येताना आपल्याला दिसतो आहे. सूर्योदय नावाच्या कादंबरीदेशी चरित्रावर ही सूर्योदय कादंबरी लिहिली. अफजल खानाचा अवध या कादंबरीतील महत्त्वाची घटना आपल्याला दिसते आहे. गड आला पण सिंह गेला शिवकालीन इतिहासावर ही कादंबरी, सूर्योदय सूर्यग्रहण या घटनेच्या नंतर काळावर आधारित कादंबरी आहे. कोणाला किल्लासर करताना तानाजीने केलेल्या पराक्रमाचं वर्णन या कथेमध्ये येताना आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर वज्राघात कादंबरी विजयनगरच्या साम्राज्याचा ऱ्हास कसा झाला त्याचं चित्रण याही कादंबरीमध्ये. आणि म्हणून खरं म्हणजे प्रियसीच्या उत्कट प्रेमाची प्रतारणा या ठिकाणी केलेल्या रामराजाचा साम्राज्याचा कसा नाश होतो, कसा आकार होतो, अखेर होते आहे हे मुलाच्याच वरून आपल्याला त्याच्यात दिसून येईल. नाट्याला साजेल अशा प्रकारचं वातावरण या कादंबरीमध्ये आहे. निसर्ग वर्णन या कादंबरीमध्ये आहे. काव्यपूर्ण वैभवशाली पार्श्वभूमी लाभलेली आहे. मे ज्यांच्या मनामध्ये नूरजहानबद्दल झालेलं उत्पन्न, मे ज्यान आणि रामराजा या दोघांची कथा आणि कुंजवनाचं वर्णन आपण वाचत असताना आपण बेधुंद होऊन जातो. खरं तर ती कादंबरी आपण एकदा का होईना वाचायला पाहिजे आणि कुंज वर्णन एकदा आपण वाचायला हवं आहे. कितीतरी अशा वेगवेगळ्या कादंबरीची उदाहरणं आपल्याला देता येतील, परंतु या ठिकाणी फारशा कादंबऱ्याचं उदाहरण घेण्याचे काही कारण नाही. हरिभाऊची प्रतिभा स्वदेशाच्या इतिहासामध्ये सक्रिय झालेली आहे. देशभक्तीनं भारावलेला आहे. अभिमान त्यांचा आपल्याला कादंबऱ्यामधून दिसून येतो आहे. शक्यतो इतिहासाला जिवंत करण्याचं काम हरिभाऊच्या कल्पनाशक्तीनं केलेलं आहे. मौर्य काळापासून ते पेशवाईपर्यंतचा जवळजवळ 2000 वर्षाचा इतिहास हरिभाऊनं आपल्या ऐतिहासिक कादंबरीमध्ये आणला गेलेला आपल्याला दिसून येईल. त्याचं थोडंसं पुढे आपल्याला मूल्यमापन करायचंच आहे. आपण नोट्समध्ये ते अभ्यास त्याचा करणार आहोत. हरिभाऊ जसं ऐतिहासिक कादंबरी लिहिल्या तसं सामाजिक कादंबरी लिहिल्या. प्रतिगामी आणि पुरोगामी विचार हरिभाऊ या ठिकाणी प्रकट करताना आपल्याला दिसून येतात. हरिभाऊना समग्र जीवनाचं महत्त्व वाटतं आहे. ज्या काळामध्ये हरिभाऊ लेखन करत आहे तो काळ सगळा सामाजिक प्रबोधनाचा काळ अधिक आपल्याला दिसतो आहे. हरिभाऊ बाह्य गुणापेक्षाही अंतर्मनाला अधिक महत्त्व देताना आपल्याला दिसून येतात. हरिभाऊची शैली या काळामध्ये ओबडधोबड साधी सुधी सरळ आहे, बालबोध आहे, पारदर्शक आहे, घरगुती आहे. यमुचं सगळं वर्णन वाचत असताना ही व्यक्तिरेखा आपल्याला या काळामध्ये जिवंत वर्तन आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून या शैलीमुळे या व्यक्तीमुळे या वर्तनांचा मानसिक तपशील अनेक ठिकाणी हरिभाऊनं दिलेला आपल्याला दिसेल. हरिभाऊ जीवनाचा नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. एकूणच जीवनाचा अर्थ शोधणारी, दर्शन घडवणारी कलाकृती हरिभाऊनं निर्माण केली. आणि म्हणून या मराठी कादंबरीला एका नव्या विचाराचं दालन उपलब्ध करून हरिभाऊनं दिलं. आणि ऐतिहासिक आणि सामाजिक कादंबरी एकाच वेळी लिहून मराठी साहित्याची फार मोठी सेवा हरिभाऊनं या काळामध्ये केली. आणि देशभक्तींची बीजं, राष्ट्रभक्तींची बीजं हरिभाऊच्या उषाकाल, सूर्योदय, सूर्यग्रहण, गड आला पण सिंह गेला, वज्राघात, चंद्रगुप्त, मैसूरचा वाघ, रूपनगरची राजकन्या अशा अनेक कादंबऱ्यांमध्ये हरिभाऊच्या आपल्याला राष्ट्रवाद आपल्याला दिसून येतो आहे. इतिहासाच्या राष्ट्रीय आणि इच्छा या ऐतिहासिक कादंबऱ्यांमधून हरिभाऊनं प्रकट केले गेलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून हरिभाऊ एखाद्या दंतकथेवर आधारितसुद्धा वज्राघातसारखी कादंबरीचा विलास या ठिकाणी घडवून आणताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून हरिभाऊच्या ऐतिहासिक कादंबरीमध्ये आणि सामाजिक कादंबरीमध्ये खरं तर व्यक्तिमत्वाचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसून येईल. याचबरोबर शिवाजी महाराजांचं चरित्र या काळामध्ये रेखाटायचं तर होतंच होतं, परंतु त्या काळामध्ये स्वराज्याच्या प्रेरणा त्याच्यामध्ये अधिक उत्सुक झालेले आपल्याला दिसून येईल. नवे ते जुने हा वैचारिक संघर्षसुद्धा हरिभाऊच्या या सगळ्या कादंबऱ्यामध्ये येताना आपल्याला दिसून येईल. याचबरोबर वज्राघात या कादंबरीचा मी आत्ता उल्लेख केलेला आहेच. याचसोबत आणखीन काही कादंबऱ्यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येईल. परंतु एकूणच
हरिभाऊच्या या सगळ्या सामाजिक कादंबऱ्यापेक्षाही आतेशी कादंबरीला अधिक लोकप्रियता या काळामध्ये मिळालेली आपल्याला दिसून येते. म्हणून हरिभाऊला आपण सामाजिक कादंबरीचे जनक म्हणत असलो तरी सुद्धाही हरिभाऊचा प्रभाव या कालखंडावर अधिकाधिक ऐतिहासिक कादंबरीकार म्हणूनच पडले गेलेला आपल्याला दिसून येतो आहे. एकूणच हा हरिभाऊचा सगळा कालपट जर आपण बघायला लागलो तर हरिभाऊ पुटे या कालखंडातील थोर माणूस मराठी कादंबरीकार लेखनामध्ये आपल्याला दिसेल. हरिभाऊ चिपळूणकरांच्या राष्ट्रवादाने विचाराने प्रेरित झालेले आहेत आणि गोपाळ गणेश आगरकर आणि लोकहितवादी आणि महात्मा फुले यांच्या विचारानं सामाजिक विचाराने भारावून गेलेल्या व्यक्तिमत्वाचा विकास आपल्याला दिसतो. कादंबरीमधून राष्ट्रभक्ती आणि सामाजिक सुधारणेचा विचार येताना आपल्याला दिसतो. हरिभाऊ एकाच वेळी सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबरी लिहित्यात. सामाजिक कादंबरी जनक आणि ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. हरिभाऊची प्रतिभा ही स्वदेशाच्या इतिहासाचा गौरव करणाऱ्या इतिहासाला प्रेरित होऊन देशभक्तीवर कादंबऱ्या लिहिल्या. हरिभाऊच्या मर्यादा इतिहासाच्या सांभाळून सुद्धा इतिहासाचा चांगला अभ्यास करून ऐतिहासिक कादंबरी लेखनाची प्रतिभा आणि बुद्धिमत्ता वाचन लेखन करून लिहिल्या गेलेला आपल्याला दिसून येईल. म्हणून त्यांची कल्पकता आणि कल्पना हे गुण त्याच्या अंगी होते. ऐतिहासिक व्यासंग आणि कल्पकतेची प्रचंड झेप आपल्याला इथे दिसून येईल. 2000 काळाचा इतिहास त्यांनी रेखाटलेला आपल्याला दिसेल. आणि ऐतिहासिक वातावरणाला हरिभाऊ सामोरे जातात, रमतात आणि समरस होतात. तो इतिहास माहिती आहे. गतकालीन व्यक्तीच्या जीवनाचं रहस्य उलगडत जाताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणून ऐतिहासिक कादंबरीमध्ये कथानकाची गुंतागुंत होताना दिसते. आणि म्हणून हरिभाऊने या काळामध्ये सखोल अशा प्रकारचा अभ्यास करून जवळजवळ या काळामध्ये 21 कादंबऱ्या हरिभाऊने लिहिल्या आणि करमणूकमधून त्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. 10 सामाजिक कादंबऱ्या आणि जवळजवळ 11 ऐतिहासिक कादंबऱ्या या काळामध्ये हरिभाऊने लिहिलेल्या आहेत. 14 प्रदीर्घ कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि 6 अपूर्ण राहिलेल्या आहेत. ही लेखनाची प्रेरणा हरिभाऊनं पाश्चात्य लेखणीकडून घेतलेली आहे. भोवतालच्या समाज जीवनामध्ये गासलेल्या समाजाच्या समोर आदर्श ठेवण्यासाठी या उर्मीतून झालेले हे लेखन आहे. कादंबरी लिहिण्याची पक्की डोक्यामध्ये संकल्पना आहे. कादंबरीचा व्याप विस्तार खूप मोठा आहे आणि म्हणून कल्पनेचा प्रचंड विस्तार हरिभाऊनं आपल्या कादंबऱ्यामध्ये केला. अनेक ठिकाणी काही ना काही आपल्याला हरिभाऊ काहीतरी विचार या कालखंडामध्ये सांगण्याचा सातत्यानं प्रयत्न करतच असताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून एकूणच याच्याकडे या कालखंडाकडे हरिभाऊकडे दृष्टी टाकताना 1818 जरी हळूहळू लेखनाला सुरुवात झालेली असेल तर खरं तर 74-75 अधिक वास्तव लेखनाला सुरुवात झाली. स्वतंत्र लेखनाचे या काळामध्ये निर्मिती होते आहे. आरबी नाईकचा प्रभाव आहे. सत्ता संपत्तीसाठी स्त्री मिळवण्यासाठी संघर्ष आहे. वास्तववादी सामाजिक कादंबरीचा प्रभाव क्षीण आहे आणि मनोरंजनाचा प्रभाव प्रबळ आहे. हरिभाऊचं लेखन देशभक्तीनं आणि सतप्रवृत्तीनं भारावलेलं आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वातावरण बनवला हा त्यांचा कलेचा आत्मा आहे. नदीच्या पात्रासारखा खोल स्थिर विवेकनिष्ठ विचार आपल्याला दिसतो. जगातल्या ज्ञानाच्या मंथनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि मानवी मन जागृत करण्यासाठी सतप्रवृत्त करण्यासाठी हरिभाऊचं मन उत्सुक आहे. व्यापक घडामोडीचा इतिहास हरिभाऊनं समोर ठेवला. हरिभाऊनं विचारपूर्वक विवेकनिष्ठ देश आणि समाजासाठी लेखन केलं. दुष्टप्रमाणे गासलेल्या समाजाच्या समोर व्यक्तिपात्रांच्या माध्यमातून कादंबरीच्या माध्यमातून आदर्श समोर ठेवला. आणि हा आदर्श मग यमूचा असेल, हा आदर्श भावानंदाचा असेल किंवा हा आदर्श छत्रपती शिवरायांचा असेल ऐतिहासिक आणि सामाजिक कादंबऱ्यामध्ये कादंबरीचा व्याप आणि धमन्या खूप मोठ्या आहेत. हरिभाऊ एका झाडाची फांदी रेखाटत असताना बुडापासून फांद्या रेखाडत रेखाडत त्या झाडाची पानंसुद्धा रेखाडताना आपल्याला दिसतात. जीवनाचं दर्शन हे विस्तृत घडवताना आपल्याला दिसून येतात. समाज प्रबोधन करणं हा त्यांच्या कलानिर्मितीचा हेतू आहे. माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडून आणणं, समाज आणि संस्कृतीशी अशी बांधील राहणं आणि उदारमतवादी विचारांच्या व्यक्तिरेखा निर्माण करणं. ब्राह्मण समाजातील स्त्रियांची दुःख यमूच्या अनुषंगानं मांडली. अनेक पिढ्यांचा इतिहास समोर स्त्री दुःखाचा ठेवलेला आहे. स्त्री जीवनाचा आलेख समाजाचा समोर ठेवला. समग्र पुरोगामी आणि प्रतिगामी विचार हरिभाऊने या काळामध्ये प्रकट केले. समग्र मानवी जीवन हरिभाऊ चित्रित करू पाहतात. मानवी जीवनातील गुंतागुंत आणि समाज वास्तव त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. जीवनातील सत्व सांगतात आणि उपदेश करत करत बोधवादी उपदेशवर विचारांचा प्रवाह करण्यासाठी कादंबऱ्याचा विकास होतो आहे. व्यक्तीचं मन हे सकारात्मक होतं आणि मानसिक विकास होताना आपल्याला दिसून येईल. व्यक्तीचे तपशील असतील, ठळक लकबी असतील, काही चढ उतार असतील, त्या व्यक्तींचे काही गुण हरिभाऊ जाता जाता सहज सांगत असताना आपल्याला दिसून येईल. हरिभाऊच्या सगळ्या या कादंबऱ्या वाचत असताना मग ते ऐतिहासिक असो सामाजिक असो आपण त्या कादंबऱ्या वाचत असताना आपल्याला काल्पनिक काही वाचत आहोत असा
भास होत नाही, वास्तवाचा आभास मात्र खात्रीलायक हरिभाऊनं केलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे जिवंत वास्तववादी प्रत्येकारी अशा कादंबऱ्या वाचताना आपल्याला जाणवेल, प्रतिभेचे साक्ष आपल्याला दिसून येईल. परंतु एक पुनर्विवाह घडवून आणला असता परंतु तो घडवून आणता आलेला त्यानेसुद्धा नाही. व्यक्तीकडे कुटुंबाकडे घटक म्हणून पाहतात, माणसाकडे माणूस म्हणून पाहतात, हे त्यांचं वेगळेपण आहे. वाङ्मयामध्ये माणसं व्यक्तिरेखा शरणांगती पत्करलेली नाही, उच्च ध्येयासाठी जीवनाचा अर्थ लावतात. रंजनाकडून बोधाकडे, वर्णनाकडून दर्शनाकडे आणि प्रगतीकडे सरकत असताना आपल्याला दिसून येतात. आणि सामाजिक कादंबरी ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये सामाजिक आणि ऐतिहासिक दोन्ही कादंबऱ्या एकाच वेळी लिहिल्या, राष्ट्रवादी देशभक्ती प्रवृत्तीनं भरलेल्या, सत्याचा आभास निर्माण करणाऱ्या आहेत. स्वदेश इतिहासानं भारावलेल्या व्यक्तिरेखा आहेत. इतिहासाला प्रारंभ झालेला आहे, ऐतिहासिक मर्यादा सांभाळून इतिहास लेखन केलेले आहे. मौर्य काळापासून ते पेशवाई काळापर्यंत 2000 वर्षांचा काळ चित्रित केलेला आहे. इतिहासाच्या वातावरणामध्ये हरिभाऊ अधिक समरस होतात आणि गतकाळातील जीवनाचं रहस्य उलगडत जातात. ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून अधिक लोकप्रियता लाभलेली आहे. जीवनाचं दर्शन हे रंजन प्रदान होताना आपल्याला दिसून येईल आणि म्हणून भारतीय गौरव आणि पाश्चात्याचा राग हरिभाऊच्या लेखनामध्ये आपल्याला दिसतो. प्राचीन नायक ते वर्तमान काळ नायकाची प्रेरणा आपल्याला दिसते. कल्पनेचा विलास मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो. मराठीतला एक श्रेष्ठ या काळातला कादंबरीकार, कथानकामध्ये उपकथानक अनेक त्यांच्या येऊन मिसळत असताना आपल्याला दिसतात आणि हा कादंबऱ्याचा सागर होऊन जाताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून असा कादंबरीकार या काळामध्ये उदयाला आला हे मराठीला फार मोठ्या खऱ्या अर्थानं भाग्य आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून पुढील कविता ही राष्ट्रीयत्वाच्या प्रेरणेनं भारवलेली गेलेली कथा किंवा कादंबरी आपल्याला दिसते आहे आणि त्याच्यातून नाथ माधवांच्या साहित्याचा प्रवाह आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो आहे. सामाजिकतेचा प्रवाह हरिभाऊनं या काळामध्ये आणून सुरलेला असला तरीसुद्धा ही रंजनवादाचाच प्रवाह या कालखंडामध्ये सुद्धा थोडासा अधिक ऐतिहासिक कादंबरीमध्ये दिसतो. आणि म्हणून हरिभाऊ एवढ्या सामाजिकतेची जाण असणारा लेखक ज्यावेळेला असं लेखन करतो त्यावेळेला ऐतिहासिक लेखन करत असताना हरिभाऊनं हरिभाऊचा करून घेतलेला पराभव आहे याची कारणमीमांसा करा, किंवा हरिभाऊना सामाजिक कादंबरीचे जनक कामतात, किंवा हरिभाऊच्या सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबरीतलं वेगळेपण काय, किंवा हरिभाऊ यांच्या सामाजिक कादंबरीचं स्वरूप काय आहे आणि हरिभाऊच्या ऐतिहासिक कादंबऱ्याचं स्वरूप काय आहे याचा वापोह आज आपण हरिभाऊच्या या कादंबऱ्यामध्ये केलेला आहे. खरं तर हरिभाऊला आपण रेग्युलर तासामध्ये 3-4 तासं आपल्याला जवळपास लागतात, परंतु या एका लेक्चरमध्ये आपल्याला ते खऱ्या अर्थानं तुमच्यासमोर हा विषय पोचवणं आवश्यक आहे आणि आपण त्या मार्गानं पावलं टाकत अभ्यास करत आपण जावावं. अण्णा देशपांडेचा खंड आपण पहिला वाचलात की आपल्याला सगळ्या इतिहासाचा मागोवा आपल्याला घेता येईल, किंवा हरिभाऊच्या कादंबऱ्याचं तंत्र कसं आहे याच्या संदर्भामध्ये उषा हस्तकचं एक फार चांगलं पुस्तक आहे ते आपण वाचाल अशी या ठिकाणी अपेक्षा करू. आणि या ठिकाणी मी थांबतो आणि पुढच्या तासांमध्ये आपण दुसऱ्या एका प्रकरणाचा मोठा विचार आपल्याला करायचा आहे. धन्यवाद. माझे तास आपण ऐका अशी पुन्हा पुन्हा मी विनंती करतो आणि जे तासाला मुलं बसत आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद.